नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत साहित्य अकादमीने ज्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलेलं आहे, पद्मश्री नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ हे नाव अनेक क्षेत्रांमध्ये मराठीत परिचित आहे. कवी म्हणून ते जागतिक दर्जाचे जे कवी हाताच्या बोटावर मोजण्याजोगे भारतात आहेत त्यातले नामदेव ढसाळ एक आहेत. या व्यतिरिक्त आंदोलनं, बंडखोरी, पॅन्थरची स्थापना, वेगवेगळ्या प्रकारचे वाद, वैचारिक लेखन या साऱ्या गोष्टी नामदेव ढसाळांनी अत्यंत उत्कटपणे केलेल्या आहेत. आणि ते एवढ्या उत्कटपणे केलेल्या आहेत की मराठी जे भावविश्व आहे, जे सांस्कृतिक जग आहे, त्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा ढसाळ पूर्व आणि ढसाळ उत्तर अशी त्याची समीक्षा केली जाईल. तर नामदेव ढसाळ, जय भीम, जय महाराष्ट्र. मला सांगा की ज्या प्रकारची बंडखोरी तुम्ही केली, ज्या प्रकारचं आयुष्य तुम्ही जगला आणि ज्या प्रकारचे रचना केल्या, या सगळ्याची जी बीज आहेत ती तुमची लहानपण, नंतर जी व्यवस्था तुम्ही पाहिली, जो समाज पाहिला त्याच्यामध्ये तुमचं नेमकं लहानपण आणि ज्या व्यवस्थेत तुम्ही मोठे झाला, लहानाचे मोठे झाला, ती नेमकी कशी होती? म्हणजे तुम्हाला आता मागे वळून बघताना त्याच्याकडे कसं वाटतं बघावं, तसंच बंडखोरपणे पाहावं असं वाटतं का थोडं सहिष्णुपणे पाहावं? नाही, मुळात असं आहे की आपण जे म्हणालात की तुम्ही बंडखोरी केली आणि त्या बंडखोरीच्या विषयी आपण बोललात, खर तर बंडखोरी करायला प्रस्थापित व्यवस्थेने नाकेबंदीच केलेली आहे. त्याच्यामुळे बंडखोरी जी आहे ना ती अजून पूर्णत ही क्रिया झालेली नाही, ती करायची आहे. खर तर याला तुम्ही बंडखोरी म्हणता ती माझ्या आयुष्यातली जगण्याची उत्स्फूर्त अशी कवितेच्या माध्यमातन किंवा लेखनाच्या माध्यमातन किंवा संघटनेच्या संघटनात्मक आंदोलनातून आलेली ती एक व्यवस्थेविरुद्धची एक तीव्र प्रतिक्रिया आहे. बंड म्हटल्यानंतर मग ते तत्कालिक असतं, मी काही त्या बंडापुरता मर्यादित असा माणूस नाही, पण मला या व्यवस्थेमध्ये समग्र आणि आमूलाग्र असा बदल पाहिजे आणि मी त्या क्रांतीच्या दिशेनं जाऊ इच्छिणारा असा लेखक, ऍक्टिव्हिटीस्ट आणि सामाजिक परिवर्तनातला एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी जे काही केलं त्याला तुम्ही बंडखोरी म्हटलेला आहे. तर ते बंडखोरी हा शब्द मला काही मान्य नाही. मला सांगा की लहानपण जे आहे तेव्हा तुम्ही जी व्यवस्था म्हणता, ज्याने नाकेबंदी केलेली आहे, ती नेमकी आपली नाकेबंदी ह्या व्यवस्थेने केलेली ही समज तुम्हाला कधी आली, म्हणजे तुम्हाला कधी वाटायला? नाही, ही समज येण्यासाठी आहे ना, मी एक दोन वर्षाचा असेल तेव्हापासूनच यायला लागले. कारण जी व्यवस्था मागाच्यापासून मी तुम्हाला म्हणतोय ती व्यवस्था म्हणजे जाती प्रथा आणि जाती प्रथेचा विक्टिम होण्याचं जे काही म्हणजे ज्याला काय म्हणतो अटळ असं जे काही होतं माझ्या बाबतीत प्राक्तन वगैरे म्हणत नाही, कारण आंबेडकरी चळवळीमध्ये प्राक्तन, स्वर्ग नरक वगैरे या कल्पनांना काही वाव नाही. पण जे माथी आलं तर ते कसं होतं की उदाहरणार्थ आता मी ज्या कम्युनिटीतनं किंवा ज्या अस्पृश्य जातीतनं आलो, अस्पृश्य जातीमध्ये तीन प्रामुख्यानं स्थायिक जाती ह्या गावगाड्यामधल्या आहेत. एक तर पूर्वाश्रमीची महाराणी आताची बौद्ध, नंतर चर्मकार, त्याच्या खालोखाल ढोर आणि मातंग, किंवा ह्या चार जाती या स्थायिक आहेत. तसं अस्पृश्य समाजामध्ये जर आपण अगदी निरीक्षणात्मकरित्या जर त्याचा आढावा घेतला तर 200-250 जाती होतील, त्याचे पोटभेद आणि त्या वेगवेगळ्या त्या. तर या जातीतनं आलेला महार हा जो याचा माणूस आहे त्याला रयतेची चाकरी ही करावी लागायची, ही जाती प्रतिनं धर्मशास्त्रानं ही दिलेली आहे. आणि मग ते गावगाड्यातले जे काही आहे किंवा अपर किंवा सवर्ण, आता सवर्ण हा शब्द बोलून बोलून फार गुळगुळीत झालेला आहे, जाती प्रथा तोडण्याच्या कामासाठी सवर्णापासून एकारांत ब्राह्मणापासून तर गावगाड्यातल्या किंवा वेशी बाहेरल्या मातंगापर्यंत सर्वांनीच त्याविरुद्ध एल्गार पुकारल्याशिवाय ती तुटणार नाही. त्याच्यामुळे या मुलाखतीमध्ये सवर्ण, अमुक, तमुक असे जे पारंपरिक संकेत आणि शब्द आहे ते मी टाळणार आहे. तर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञानापासून वंचित ज्या समाजाला ठेवलं आपल्यामध्ये तो पूर्वाश्रमीचा समाज, तो आज राज्यामध्ये 22% आहे एकूण लोकसंख्येच्या, देशातही जवळपास
देशाच्या एकूण संख्येत तेवढंच प्रमाण आहे. तर त्या दृष्टीनं ती किती क्रूर असते आणि किती भीषण आणि माणूसपणाचा अपमान करणार असते याचा कडवा अनुभव मला माझ्या बालपणात आला. उदाहरणार्थ सेज सारा वसूल करण्यासाठी चावडीवर तहसीलदार आलेले आहेत किंवा प्रांत आले. माझं गाव आहे क्रांतीवीर राजगुरु यांचं जे जन्मगाव आहे ते माझं तालुक्याचं गाव आहे. त्याला पूर्वी खेड म्हणायचे, खेड म्हणतात राजगुरुनगर, आता राजगुरुनगर म्हणतात. आणि तिथून 11 किलोमीटरवर माझं गाव आहे. इकडे राजगुरुनगर आहे, पलीकडे अस्तानीचं पाबळ आहे. ते फार अशा प्रसिद्ध गावामधून आलेलो मी आहे. आणि चंद्रचूड नावाचे जे ग्रस्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते ते आमच्या कणेरसरपूर असं जॉईंट गाव आहे, संयुक्त गाव आहे. त्या गावाचे ते इनामदार वगैरे. तर अशा त्या गावात ना आलेलो. तर उदाहरणार्थ आपण जो बोलत होतो शेत साऱ्याचं बोलत होतो, तर शेत साऱ्या चावडीत बसलेले आहेत. शेतकऱ्यांना बोलावण्यासाठी त्या कुळाला म्हणजे आजचा कोतवाल आणि पूर्वीचा मार त्याला बोलायला पाठवलेला आहे. आलेले आहेत, पैसे गोळा केलेले आहेत. आणि मग तो सर्व जो भरणा आहे तो भरणा क्लार्कच्याकडे असेल, परंतु त्याच्यासोबत तालुक्याला घेऊन जाण्याचं काम हे त्यावेळी त्या महाराज असायचं. आणि त्याच्यातली एक पाई देखील कमी जर झाली तर त्याला पनिशमेंट व्हायची. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्यातला एक नित्य दैनंदिन कार्यक्रम असा असायचा की महार कम्युनिटीच्या माणसांनी सकाळी जाऊन अर्ली मॉर्निंगला भाकरी मागणं. तर आता माझे वडील मुंबईला, चुलते मुंबईला, वतनी जमिनीवर साहेबाच्या जमिनीवर पोट भरत नाही म्हणून जेव्हा शेतीची कामं नसायची तेव्हा इकडे यायचे आणि कत्तलखान्यात ते मजुरीचं काम करायचं. मग गावची आणि गावकीची कामं करण्याचं काम हे आईवर यायचं किंवा काकीवर पडायचं किंवा आमचे जे बाकीचे जे आहेत वडीलधाऱ्या स्त्रिया त्यांच्यावर यायचं. तर मग त्याच्यात एक महत्वाचा भाग म्हणजे सकाळी उठून डोक्यावर टोपलं घ्यायचं, हातात काठी घ्यायची आणि काय वाणा असतील नसतील ते घेऊन त्या स्पृशांच्या वस्तीवर जाऊन भाकरी मागायच्या. तर आपण असं एक उदाहरण करूया की असं एकदम बऱ्याच एक 5-10 किलोमीटर नांगरलेली जमीन ओलांडून गेलो आणि तिथे जाण्यापूर्वी डोंगर ओलांडलेले आहेत आणि एक 5-10-15 घरांचा वस्तीचा भाग आहे. बाहेर कुत्री खेळत आहेत, कोंबड्या सकाळ अर्ली मॉर्निंगचा आहे ना, आणि मग त्या सवर्ण बायका पाणी भरण्याचं काम चाललेलं आहे. प्रामुख्याने खेड्यापाड्यातला माणूस हा मराठा आणि मराठा मधल्या कनिष्ठ जातींचा शेतकरी जीवनात असलेला. या उदाहरणात पुढे जाऊया आपण, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मधल्या संवाद मध्ये आपलं स्वागत. तुम्ही सांगत होता की संपूर्ण डोंगर वगैरे ओलांडून एक गाव समूह जिथे राहतो गेला, तर हे गेल्यानंतर वस्तीत गेल्यानंतर डोक्यावर एक 7-8 वर्षाचा मी आहे आणि म्हणजे दुसरी दिवशीच असेल किंवा फार जरा दडंग व्यक्तिमत्व असल्यानंतर शाळेत घालायचे लहान मुलांना. म्हणजे लहान आता फार लहान वयात शाळेत घालतात आणि आपल्याला धक्का बसतो की वयाच्या 11व्या वर्षी तो 11वी किंवा 10वी झाली नसतो. तर तो टोपलं घेऊन गेलेलो आहे आणि मी हाळी देतो जोहार एस्कराला भाकर येऊ द्या असं म्हटल्याबरोबर ती कुत्री जी आहेत वस्तीतली म्हणजे त्या ह्या आळीच्या अगोदरही त्यांना सुगावा लागलेला असतो आणि ते चारही बाजूने तुम्हाला घेरत असतात. एका भाकरी मागायला गेलेल्या एका छोट्या मुलाला कुत्र्यांनी घेरलेलं आहे. तो हाड हाड म्हणेपर्यंत कुणीतरी एक सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये, पाऊस असला तर त्याचे काही वर्णन मी इथे करत नाही, पण म्हातारी बसलेली आहे त्या घरातल्या ज्या म्हाताऱ्या बायका आहेत सासूच्या किंवा आजच सासूच्या रूपात बसलेल्या आहेत. आतमध्ये त्या शेतकऱ्याची माघारीन पत्नी ती न्याहारीच्या कामाला लागलेली आहे. चूल पेटलेली आहे, धूर पेटतोय आणि इकडे हा मुलगा द्वार इस्कराला भाकर येऊ द्या. चुलीजवळ असलेली जी कालवारीन आहे तिकडनं कचकची शिव येते. याचा मुर्दा उचलला यायचा भल्या सकाळी आला भीक मागायला आणि तो लहान मुलगा ते कानात ऐकतोय. ते कान्यात तप्त शीत ओतल्यानंतर जे काही होत नसेल त्याच्यापेक्षाही भयंकर यातना मला त्या वेळी व्हायच्या. आणि कुत्र्याला हाड हाड म्हणेपर्यंत कसलं, तर मुळात असं आहे की ते भयानक असतं दृश्य. हे एक झालं. दुसरी गोष्ट आहे की सुगी निघून गेलेली आहे आणि सुगी निघून गेल्यानंतर बोलू तर मिळत नाही आणि मग गाव खेड्यातल्या 12 बोलीच्या घरांपैकी महार असेल किंवा नाव्यापासून बाकीच्या ज्या सर्व
कोलीदार जाती असतील त्या काही ना काही उद्योग करतायत. उदाहरणार्थ आता शेतकऱ्यांचं भुईमुगाचं शेत होत आणि त्या भुईमुग काढून झालेलं आहे, उन्हाळ्यात ते कोरड ठक्क पडलेलं आहे, तर काही त्या शेंगा काढताना नांगरताना त्या खाली खाली पडलेल्या नाही, जमिनीत अडकलेल्या आहेत, कारण त्या देठ मध्येच तुटतो. आणि पूर्वी नांगर छोटा, आता किर्लोस्करचा नांगर फार उशिरा ग्रामीण भागात आला, तो सदन शेतकऱ्यांकडे लाकडाचाच नांगर असायचा, तर त्या लाकडाच्या नांगरामुळे काय सर्व भुईमुग निघायचा नाही, त्याच्यामुळे काही शेंगा या जमिनीत दडलेल्या असायच्या. मग असा एक दोन अर्ध्या किलोमीटरचा पल्ला त्या बायकांनी असा तो हे करायचा, त्याला खणून घ्यायचा, असं चालायचं. वर्ण असं तापलेलं ऊन आहे, मी आई बरोबर जायचो, ती एक 5-6 तास ती धडपडल्यानंतर एक 3-4 किलोच्या शेंगा मिळायच्या. आणि त्यावेळी शेर होता, तर त्या 3-4 शेर शेंगा मिळाल्यानंतर वाण्याकडे आणायचं आणि त्या दिल्यानंतर मग आम्हाला एक एक 2-1.5 रुपये मिळणार आणि मग त्याच्यातनं मीठ मिरची वगैरे. परंतु ती शेंगा उकरत असताना प्रचंड उन्हाने तापलेलो आम्ही दोघं माई लेकर आहोत आणि मला तहान लागलेली आहे. बाजूकडे शेतकऱ्याची विहीर आहे, विहिरीला वर्णीतच चाकावरनं टाकलेली बादली आहे, दोरखंड आहे, पलीकडे त्या शेतकऱ्याची वस्ती आहे, त्याला पडाळ म्हणतो आपण, घर घराला पडाळ म्हणतात. परंतु मी जाऊन ती बादली टाकू शकत नाही, आई टाकू शकत नाही, आणि ते शेतकरी जीवन त्यांचं सवर्ण माणसाचं देखील किंवा अपर कास्टच्या माणसाचं प्रामुख्यानं मराठा, तर तो मुळात बिझी असतो. आणि मग ह्या तुमच्या ज्या काही विवंचना त्या विवंचनेत तुम्ही जाणार, ओ बाई जरा पाणी द्या, पाणी प्रायोरिटी नसते तिला, या पाणी त्याला याला तृष्णा लागली आहे, ताण लागली, याचं तिला काही घेणे देणे नसतं, तिचं रुटीन आहे बिझी. नवरा शेतात गेलेला आहे किंवा कुठेतरी काम करतोय किंवा मळ्यात पिकाला पाणी देतोय, जे नगदी पीक आहे त्याच्यासाठी ती बिझी आहे आणि त्याच्यामध्ये हा उपसर्ग आहे या अशा पद्धतीचा तहानेचा. एक तर कचकचून शिव्या देते किंवा देणार नाही, आणि एखाद्याला जर वाटलं काय दया आली किंवा एखाद्याला यार तुमच्या मायला या इकडे, आणि मग तो तांब्यातनं किंवा काय असेल त्याच्याकडे टिनपॉट असेल किंवा काय रांगणातनं ते पाणी घेणार. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आजही क्वचित, आता क्वचित रांजण दिसतो, प्रत्येक शेतकऱ्याच्या घराबाहेर असा रांजण पुरलेला असायचा आणि त्याच्यात ते पाणी साठवलेले आहे, प्यायचं पाणी ते पण प्यायचे. आणि फार विशेष झालं तर आतमध्ये घागरीत पाणी ते आतमध्ये ठेवायचे वगैरे आणि मग ते वरून टाकणार. आणि वरून पाणी पिताना एक तर तुम्हाला फटाफटा, कारण तो वाढणार आहे, त्याला घाई आहे आणि त्याला मर्जी आहे तेवढा वेळ वाढ, आणि नाही मर्जी नाही त्याला जायचे, ही ब्याद आहे काय, तर आपण घटाघटा पाणी पिलं पाहिजे. आणि मग ते पिताना वर्ण जो काही तो शिव्याचा कचकोल त्याचा तोंडातच आलायचा. आणि एखादा खरंच अंत्यकरणाला मोठा माणूस अशी माणसं पाहिजे. मी अशा माणसाचं चित्रण माझ्या हाडक्या डोळा नावाच्या कादंबरीत मी केलेलं आहे. सवर्ण आणि दलित यांचं मानवीय नातं आहे मी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे माझं जे मिशन आहे ना, मग अशी बंडखोरी म्हणाला तेव्हापासून, तर मी जे काही लढलोय मला ही व्यवस्था बदलायची. आणि जाती प्रथा जर बदलायची असेल तर ते एका जातीला संघटित करून ती बदलता येणार नाही. स्वातंत्र्याच्या 56 वर्षामध्ये या देशामध्ये 800 प्रमुख जाती आणि 5000 उपजाती, देश आहे कुठं राव आपला, स्वतः संघटित झालेले आहेत. नाही त्या आता एवढ्या पद्धतीनं संघटित झालेल्या आहेत की राजकीय पक्ष ज्यांची महान उद्दिष्ट आहे सामाजिक परिवर्तनाच्या आणि उत्थानाच्या दृष्टीनं, ते राष्ट्रीय पक्ष देखील झाले एवढे बदमाश की त्यांनी वैधानिक पातळीवर संसदीय पातळीवर जातीयता निर्माण केलेली आहे. शिवसेनेकडे म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणा, आय काँग्रेसकडे म्हणा, भाजपकडे म्हणा, किती जातीचे किती आमदार त्याचं गणित असतो. या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक अगोदर, ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. दशा साहेब, तुम्ही जे आता सांगत होता की जी गावामधली रचना जी आहे जाती व्यवस्था त्याच्याबद्दल, त्यातला तुम्ही एक बोलताना उल्लेख केला की मानवीय संबंधांचा जो शोध आहे तो तुम्ही तुमच्या एका कादंबरीत घेतला आणि तुमच्या लेखन प्रक्रिया जी आहे ती या सगळ्याकडे तटस्थपणे तुम्ही पुन्हा पाहता, म्हणजे पहिल्या कविता संग्रहापासूनच हे दिसलं. लेखनातनं आपण शोधू शकतो अशा पद्धतीने आणि तटस्थपणे बघू शकतो, हे सगळ्याचा शोध तुम्हाला कधी लागला? म्हणजे लिहिणं
ही गंमत आहे आणि ती आपल्या दुःखावरचा इलाज असू शकतो हे तुम्हाला कधी कळलं? नाही, लिहिणं ही गंमत आहे असं मला कधीच वाटलं नाही. लिहिणं म्हणजे माझं जर मी जे काही भोगलं अनुभवलं त्याला वाट मोकळी करून देणं आणि आपलं दुःख हलक करणं त्या सज्ञेतच मी लेखनाकडे पाहिलेलं आहे. परंतु हे करत असताना त्या पर्यावरणामध्ये असं एक वेगळं पर्यावरण होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि त्यांनी जे अलौकिक असं काम अस्पृश्य समाजाला त्याचे सर्व मानवी अधिकार मिळवून देण्याचं केलं आणि जे इक्षिरीची कांडी फिरावी तसा जो चमत्कार आणि बदल त्यांच्या आयुष्यात झाला तर त्या आयुष्याचं आणि त्या कर्तृत्वाचं गुणगान करणारे लोक माझ्या आजूबाजूला होते. त्याच्या अगोदर मी माझा समाज माझं घर माझं दार वगैरे हा पारंपरिक थिएटराकडनं आलेला आहे. त्याला आपण तमाशा अमुक तमुक म्हणतो वगैरे आणि चळवळीच्या अर्थानं पार महात्मा फुलेंच्या जलशापासून तर आंबेडकरी जलशापर्यंत तर तो एक संस्कार असा आहे सामाजिक जाणीवेचा लोककवींचा आंबेडकरांचं कर्तृत्व वर्णन करणारा फुल्यांचं कर्तृत्व वर्तन करणारा महाडच्या सत्याग्रहाचा वेध घेणारा काळाराम मंदिराच्या आंदोलनाचा वेध घेणारा आंबेडकरांचं सर्व कर्तृत्व शब्दबद्ध करणारा आणि सामाजिक परिवर्तनाला ताकद देणारा असा जो लोककवींचा जो आविष्कार होता त्याचा परिणाम माझ्यावर आणि मग मला कळलं की आपण जे काही करतो अशा पद्धतीने आपल्याला करायचं आणि आपल्या वरीज आपलं दुःख हे त्याच्यातनं मांडायचं हे त्याचं एक साधन आहे शस्त्र आहे. पण लिहिताना पहिल्यांदा म्हणजे फॉर्म जो आहे तो पहिल्यांदा आयुष्यात तुम्ही काय लिहिलं? पहिल्यांदा असं आहे की आता साहजिकच मला जी वाङ्मयाची गोडी लागली ती गावापासूनच की लोक आंबेडकरी लोककवी यांचा संस्कार असा की तशी गाणी लिहावीत. पण मी जेव्हा इकडे मुंबईत आलो तो मुंबईत आल्यानंतर म्युन्सिपाल्टीच्या शाळेत बणे कंपाऊंड ताडदेव इथे शिकत असताना पाचवीला असताना माझ्या वाट्याला नारायण शंकर कोकाटे नावाचे मास्तर आले आणि ते बिचारे टिपिकल असे मास्तर परंतु एक आधुनिक विचाराचे आणि मानवीय केंद्रस्थानी अशी त्यांची एक कॉन्शियसनेस जागृत असलेली त्यांनी जे काही वाङ्मयीन संस्कार केले तर त्या संस्कारामुळे मी त्या दृष्टीने घडत राहिलो आणि मग उदाहरणार्थ ते आम्हाला खांडेकर जर शिकवणार तर मग खांडेकरांची जी टोटल कन्सेप्ट आहे साहित्याकडे पाहण्याची ती इथपर्यंत घेऊन जायची. मी माझ्या आयुष्यात अत्यंत मराठी भाषेचे तज्ञ ज्याला काय म्हणतो आपण चॅम्पियन मास्टर लोक वेगवेगळे ज्यांची नावं गाजली प्राध्यापक म्हणून किंवा शिक्षक म्हणून शिकवताना त्यांच्या तासांना मी बसलेलो आहे. पण मराठीचा इतका व्यासंग एक धडा शिकवताना 700 वर्षाचं मराठी साहित्य ते कसं आणायचे कोकाटे सर. हा कोकाटे सर आणि तो संस्कार माझ्याकडे झाला आणि मग त्यांनीच मग कविताचा माझा ओढा लक्षात घेऊन किंवा मग एक मोठं जाड पुस्तक होतं माधव जुलियनांचं माधव जुलियन छंदरचना आणि मग छंदरचनेमध्ये अक्षरगण वृत्त मग मंदाक्रांता म्हटल्यानंतर लघुगृह किती अक्षर किती काना किती मात्रा त्याचा तो संपूर्ण गण हा केलेला किती गण किंवा जाती म्हटला जाती पादाकुलक 16 मात्रा छंद पादाकुलक म्हणजे 16 अक्षर अभंगात जायचं हा सर्व कोळून अशी त्यांनी आणि साहजिकच त्या वयामध्ये थोडस एक तुम्ही काय असता शहरात तरी एक असं वातावरण असतं आणि गावीत देखील लहान मुलांच्या मनात की पराक्रमी पुरुष म्हणजे शिवाजी महाराज आहेत तसे आता आंबेडकर आहेत यांचं एक असं तुमच्यावर एक हे असतं किंवा सावरकर असत तुम्ही तुमचं त्या बालपणामध्ये असं एक हिरोईक असं तुमचा एक हिरो तुम्ही शोधत असता आणि तो असताना मला वाटतं मी जेव्हा इथे आलो तेव्हा मग कुठेतरी एक अशी एक समर्गित काहीतरी मी लिहिलेलं मला आठवतं आणि मग त्याच्यातनं जसं जसं पुढे जायला लागलो तर आपल्या मराठी कवितेचा त्यावेळी बाज मी म्युन्सिपाल्टीत असताना हा रोमॅन्टिझमचा आहे आणि रोमॅन्टिझमचा पाया बेसिकली प्रेम. हा तर ते आता 50 दशकाचे कवी त्याची चर्चा आपली इथे नाही पण एकंदर जो प्रस्थापित वाङ्मयाचा जो इम्पॅक्ट आहे तो रोमॅन्टिझमचा आहे प्रचंड प्रेमळ होते रोमॅन्टिझमचा म्हणजे प्रेमाशिवाय त्यांना दुसरा काही सब्जेक्टच नव्हता तर त्या प्रेम कवितेचा एक प्रत्यक्ष परिणाम होता आणि मला आठवतं मी 5वी 7वीत असताना
पूर्ण तांबे माझे तोंड पाहता बारा तांबे हा नादी लागून तुझ्याच येते क्या जारी मी जारीनं मी ठरले किंवा डोळे तुझे हे दुर्मी गडे किंवा लताबाईंनी गायलेली ती विशिष्ट गाणी मधुमागाची माझ्या सख्यापरी वगैरे परंतु नादी लागून तुझ्याच येते क्या जारीनं मी ठरले याची जी मजा आहे किंवा डोळे तुझे जुलमीकडे तर हा एक संस्कार आणि एकीकडे सावरकरांच्या जन्मठेपेचा आणि सावरकरांच्या त्या देशभक्तीपर आणि एक अत्यंत आत्मोन्नतीला सर्व म्हणजे अशी ताकद देऊ शकेल अशी ती तर त्या पद्धतीची मी गाणी लिहिली आणि ती गाणी लिहिताना त्या कविता लिहिताना मी हळूहळू हळूहळू सामाजिक याच्याकडे येत इथे तसा साहेब की एक बारीक बोलताना बोललात पहिलं लिहिलं ते समर्पित लिहिलं खरं असं की नंतर तुम्ही जो कविता संग्रह तुमचा पहिल्यांदा आला गोल तो वेगळ्या तऱ्हेने समर्पितच ठरलं ते त्याच्यावर आपण उद्या येणार आहोत आज आपण इथेच थांबतोय जी जी नमस्कार संवादच्या खास कार्यक्रमामध्ये कवी नामदेव ढसाळ यांची जी मुलाखत आपण पाहत आहात ती आज पुढे चालू ठेवणार नमस्कार या संपूर्ण प्रवासामध्ये एक महत्वाचा टप्पा हा दलित पॅन्थरचा होता ज्या एका जबरदस्त चळवळीने अख्खा समाज हादरला आणि तशा प्रकारची चळवळ त्याच्या अगोदर झाली नाही आणि त्याच्यानंतरही झाली नाही म्हणजे हे दुर्दैवाचं आहे त्याच्यानंतरही झाली नाही असं मानलं जातं हे खरं आहे आणि त्या संपूर्ण चळवळीचं जे घडणं आहे उभं राहणे तुम्ही संस्थापक आहात त्याचे तर आणि नंतर त्याचं जे झालं त्याच्याकडे आता तुम्ही कसे बघता नाही आता मी त्याच्याकडे पाहतो त्याच्या काही मर्यादा होत्या उदाहरणार्थ त्यावेळी आम्हाला एक सरसकटा असं वाटायचं की मेजॉरिटी हिंदू माणूस आहे किंवा हिंदू समाज आहे हा आपल्या या आयुष्याला म्हणजे किंवा दुःखाला कारणीभूत आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण काही केलं त्याच्या विरुद्ध जुंज निकराची देणे आणि त्याला पराभूत करणे असं एक रोमॅन्टिक कल्पना फालतू त्या डोक्यात होत्या आणि त्या कल्पनेपोटी आम्ही जेव्हा पॅन्थर सुरू झाली त्यावेळी मग हिंदू धर्मशास्त्राची समीक्षा करणे हिंदू धर्मात उदाहरणार्थ आता मूळस्मृतीचा अध्याय उद्धृत करणे किंवा गीतेमधला कर्मविपाकाचा सिद्धांत त्याची नोंद करून भाषणात हे करून शिव्या देत बसणे किंवा असं जे काही किंवा वैदिक संस्कृतीला काहीतरी शिव्या देत बसणे आणि एक नवीनच कलह तयार व्हायचा कारण आपल्याकडे काय स्टेट आहे सरकार आहे गव्हर्नमेंट आहे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारमध्ये समाजाच्या विविध थरामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट होतात त्यांच्या राजकीय कॉन्शियसनेस आणि चळवळी असतात त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळी सीआयडीची खाती निर्माण केलेली आहेत तर आता शिवसेना म्हणा किंवा भाजप म्हणा किंवा मुस्लिम लीग म्हणा त्या कॅटेगरीमध्ये आमची दलित पॅन्थर येत होते त्याला हिंदू ब्रँच म्हणतात तर मग त्या पोलिसांचं काम काय की त्याला HB1 चा CID तर मग हे असे जे कोणी ऍक्टिव्हिटीज असतात त्यावेळी आम्ही पॅन्थर जोरात तर मग आम्ही जिथे जाऊ समजा आता मी तेंडुलकरांच्या विजय तेंडुलकरांच्या घरी जातोय तर माझ्या पाठीमागे CID असणारच हा आणि मग ते नोंद करून ठेवायचे आणि मग हेच लोक पोलिसांकरवी समजा आता मी किलाबेन माणीची घटना झाली त्याच दरम्यान 72 दरम्यान 117 अस्पृश्य माणसांना साऊथ मध्ये जिवंत जाळलं आणि तो प्रक्षोभ झाल्यानंतर प्रस्थापित राजकीय पक्ष त्यांचे पुढारी त्याविषयी काही बोलत नाहीत आंबेडकर साहेबांच्या नंतर संसदीय राजकारणात आणि विधिमंडळाच्या राजकारणात अडकलेले त्यांचे सहकारी त्यांचे समकालीन सहकारी आणि नंतरची नवीन ही पिढी संसदीय राजकारणात अडकली त्याला या इथली अॅट्रॉसिटी बद्दल काही वाटत नाही किंवा त्यावेळी शंकरराव बाजीराव पाटील हे फार सद्ग्रस्त महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात विपी नाईकांच्या मंत्रिमंडळात होते पण त्यांचे बंधू शहाजी हिराव पाटील आमचे मला वाटतं हर्षवर्धन पाटील आता जे आहेत मिनिस्टर त्यांचे वडील काहीतरी कुठल्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी त्या इंदापूर बावळा बहिष्कारच टाकला गा तर या अशा वेगवेगळ्या ज्या घटना होत्या
त्याचा एक परिपाक म्हणून असा एक आम्ही फार संतप्त होतो. आणि मग समजा आता भोईवाड्यात सभा घेतली की मग तो जो राग आहे ना तो व्यक्त व्हायचा आणि तो व्यक्त झाला की तो एच बी वन वाला तिथे लिहायचा आणि मग एच बी वन वाल्यानं लिहिलं की 53A नावाचं कलम हे लावलं जायचे. प्रक्षोभक भाषण करून समाजात कलह मांडवण्याचं अमुक अमुक केलं आणि मग तो खटला व्हायचा. मग तो खटला झाला की मग आम्हाला त्यावेळी आमच्याकडे काय साधन नाही, सामुग्री नाही, मग आम्हाला शोधायला यायचे. मला शोधणं फार कठीण असायचं. मी टॅक्सी ड्रायव्हर, मी कधी कुठे काय असेल, टॅक्सी चालवायचं हा प्रश्नच नाही, टॅक्सी चालवत होतो, ते माझ्या सापडणं कठीण. आणि मग ते टाकून द्यायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की आमचं जे मुख्य उद्दिष्ट होतं त्यावेळी आम्ही असं करायला पाहिजे होतं की दलित प्रश्न, दलित समस्या, अस्पृश्यतेचा प्रश्न, त्याचा सर्व बाजूंचा समीकरणाचा भाग जो बदलला ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना प्रदान केली आणि त्या घटनेद्वारे समस्त अस्पृश्य समाजाला जे 5000 वर्ष सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञानापासून वंचित ठेवण्याचं काम केलं त्याला मूलभूत अधिकार मिळवून दिले. त्या दिवशी सर्व पूर्व आयुष्याचं संचित हे संपून जातं आणि एक नवीन अस्पृश्यांच्या विषयाची नवीन समस्या, यैनिक जीवनातली विषमता, सांस्कृतिक विषमता, आर्थिक विषमता तोडून त्याला पुढे उत्पादनाचं साधन होण्याची जी लढाई आहे ती करणं हे महत्त्वाचं आवश्यक होतं. अगदी दलित पांथरच्या वेळी ही फेज होते आणि त्या फेज मध्ये आम्ही हे न ओळखून, पण आम्ही मुलंच होतो, मॅच्युरिटी नव्हती, वेगवेगळ्या राजकीय तत्वज्ञानांची ओळख नव्हती. आंबेडकर साहेबांनी जे मानवी संज्ञेवर आधारलेलं जे अस्पृश्य चळवळीतनं आलेलं राजकीय पक्ष आणि त्यांचं जे काही उभं केलं त्याच्यातली जी मुख्य आयडिया, मुख्य उद्दिष्ट, ते कळण्याची जाणीव आम्हाला तशी नव्हती की मुळात आंबेडकर, उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष प्रथमतः स्थापन केला, कम्युनिस्ट पार्टीला लाजवील अशा तऱ्हेची त्याचा जाहीरनामा होता, कम्युनिस्ट पार्टीला लाजवील अशा तऱ्हेची त्याची घटना होती. आणि त्या 37 साली जेव्हा विधिमंडळ आपल्याकडे अस्तित्वात आली आणि काँग्रेसनं ब्रिटिशांच्या अखत्यारीत देखील विधिमंडळाच्या निवडणुका लढवण्याचं काम केलं, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षानं सर्व जाती समाजाचे प्रतिनिधी विधिमंडळाला उभे केले आणि जवळ 11 ते 12 हे होते काय त्याला म्हणतो आपण आमदार, तर तो जो कॉन्शियसनेस आहे ना की आमचा तो त्यावेळी लक्षातच आला नाही आणि जे आता मूळ स्मृती आंबेडकरांनी जाळली ती त्यांना शोभली. का जाळली? की बाबा पाणी, नैसर्गदत्त पाणी याच्यावर सर्वांचाच अधिकार आहे. एकरांत ब्राह्मण असेल, गावगाड्यातला मराठा असेल, 96 कुळीवाला असेल, 92 कुळीवाला असेल, रस्त्यातला एखादा भटकाविमुक्त असेल, पाण्यावर त्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. आणि हा अधिकारच व्यवस्था जेव्हा नाकारते तेव्हा महाराष्ट्र सत्याग्रहाचा संग्राम होतो. परंतु घटनेनं त्यावेळी तुम्हाला मूलभूत अधिकार दिल्यामुळे त्यानंतर आंदोलनाला, त्यानंतर तुमची दिशा बदलते आंदोलनाची. कारण 5000 वर्ष तुम्हाला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञानापासून वंचित ठेवलं आणि साधन सामुग्री पासून, उत्पादनाच्या साधनापासून वंचित ठेवलं. कम्युनिस्टांच्या भाषेत तुम्ही लुंपेन प्रोलेतारी होता, उत्पादन व्यवस्थेची तुमचा काही ठोस संबंध नव्हता असे तुम्ही लोक. आणि त्याचबरोबर नेमका त्या फेजला आली होती. ती फेज जर आम्ही ओळखली असती तर दलित प्रांतची जी पुढे त्रेधातरी पीठ दिसते. कारण कुठल्या तरी धर्मावर, कुठल्या तरी याच्यावर घटना तयार झाल्यानंतर शिव्या शाप देत बसणे किंवा त्याची समीक्षा करणे किंवा क्रिटिक्स करणे आज ही आउटडेटेड गोष्ट आहे. आणि बाबासाहेबांनी एवढं करून ठेवलं की एखाद्या राजा झालेने नामदेव ढसाळणे आजच्या काळात आणि आजच्या दिवशी मनस्मृती जाळणे म्हणजे याच्या इतकं मूर्खपणाच नाही. जसा विचार आणि पुढे जाणार आहोत आपण त्याच्या अगोदर एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. एक कवी, तुमची कविता संग्रहाचं नावच आहे या सत्तेत जीव रमत नाही. मला सांगा की तुम्हाला हे सत्तेचं जे राजकारण आहे की कोणत्याही प्रकारचं, म्हणजे शेवटी पॉलिटिकल ऍक्टिव्हिझम म्हणजे राजकीय चळवळ जी आहे कोणतीही, तिचा उद्दिष्ट सत्ता हीच असते असं मानलं तर तुमचं हे सत्तेचं जे राजकारण आहे ते आणि तुमच्यातला कवी हे एकत्र कसे नांदतात? सुखाने नांदतात का दोघांची भांडणं होतात?
नाही सुका या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं मला वाटतच नाही. त्याच्यामुळे कवी कविता करायच्या दरम्यान मी मोर्चा पण काढत असतो. मोर्चा चालू आहे, डोक्यात कविता पण आहे. विविध विवरण राखणारा मेनू मला मिळाला. कसा मिळाला, काय मिळाला मला माहित नाही. हायब्रिड आहे की काय नाही ते पण माहित नाही. परंतु मला बुद्ध्यांक या दृष्टीनं फार चांगला आहे निर्मिती क्षमतेच्या अर्थानं. आणि समजा आता मी मंडप घालतोय आणि त्या मंडपाचा बांबू जमिनीत रोवण्यासाठी खोदतोय, ते खोदत असताना पण कविता माझ्याकडे चालते. मी तुमच्या बरोबर बोलतोय परंतु दुसरीकडे माझ्या कवितेच्या ओळी माझ्यात काहीतरी काम करतायत. असं माझ्या म्हणजे ज्याला जसं आपल्या भारतीय तत्वज्ञानाला अद्वैत वेदांत ही जशी कल्पना आहे ना, तसं मला राजकीय अगोदर की तुमचा लेखक आणि कवी अगोदर असं काही नाही, ते अद्वैत आहे माझं. आणि त्या अद्वैत कसलाही मला उपसर्ग एकमेकांचा एकमेकांवर झालेला नाही. उलट फार आनंद आला मला कविता करताना. जेवढा आनंद येतो तेवढा मोर्चा करताना आनंद येतो. इथे मला एक सांगा की इतका प्रवास, एवढी आंदोलनं, एवढे अप्स अँड डाऊन सगळ्यामध्ये आजही त्याच आवेगाने त्याच उर्मीने तुमचं कविता लेखन चालू असतं. जी प्रश्न त्याच आहे. तुम्ही त्या कवितेने, कविता म्हणजे हा माझा जीवनस्रोत शक्ती आहे आणि त्याच्यामुळे आता मी अत्यंत मायस्थिन्यासारख्या दुर्धर रोगानं ग्रासलोय तरी मला कविता एवढी ताकद देते. मी औषध खाल्लं की ताकदच येते. मग मी चालायला जमत नाही, एक पायरी स्टेप तुमचा खांदा पकडण्याचा मगाशी मी प्रयत्न केला वर येताना, पण गोळ्या खाल्ले की बरं मी नॉर्मल होतो. आणि माझं मन एवढं पेटून उठलेलं आहे की या देशाचं भवितव्य तुम्ही आम्ही जर पुढे घडवायचं असेल तर पहिला प्रथम जातीच्या बेड्या ह्या तोडल्या पाहिजेत. आपण असं पाहतो की जाती प्रथा जी आहे ती दर्शनी तिचा फॉर्म थोडा बदलला आहे, पण जेव्हा जीवनाच्या पातळीवर एकमेकांची रोटी बुटी विरळाच्या पातळीवरती येते ती तशीच आहे. मला इथे आणि तुमच्या कवितेविषयी पुन्हा मागे जायचं की ती कविता जी तुम्ही आजही तेवढ्याच उर्मीने तेवढ्याच निष्ठेने आणि तेवढ्याच पेटून लिहिता, ती सुरुवातीची कविता होती आणि आताची कविता आहे. आयुष्य बघून भोगून झाल्यावर त्याच्यात कशात बदल झालेला आहे? राजूजी आयुष्य आहे ना आपल्या भारतीय माणसाचा सरासरी 50-60 वर्षाचा आहे. आयुष्य जगणे याचा स्पॅन्स किती मोठा असतो. पण माणसाचा भारतीय माणूस जगतो त्याच्यात तुम्ही खूपच पाहिले. मी पाहिले खूप, परंतु बऱ्याच गोष्टी माझ्या या करायच्या राहून गेल्या. हा एक जन्म पुरा नाही. माणसाचं जे जे काय आहे ते भोगायचं आणि ते मांडायचं कवितेतनं हा एक जन्म पुरा नाही. आणि या दृष्टीने मी जे करत राहिलो, तुम्हाला असं प्रश्न विचारायचा आहे की तुमची ग्रोथ कशी होत गेली असं मला वाटतं. तुमच्याकडे कवितेचा जो गोलबिट्यापासून या सत्तेत नाही तुमची वाढ कशी होत गेली. गोलबिट्याची माझी कविता होती ना, जसं मी सांगितलं पॉलिटिकल मॅच्युरिटी नव्हती, सोशल मॅच्युरिटी नव्हती, परंतु दुःख भोगलेलं होतं तर त्या दुःखाचा स्वर देण्याची ती गोलपिट्यातली कविता. ते ऑब्झर्वेशन होत आणि ऑब्झर्वेशनची कविता ही कॉस्मोपॉलिटन भाषा, मेट्रोजेनिक सिटीची भाषा घेऊन ती अभिव्यक्तीच्या रूपानं आली. नागरी भाषा नाही. मी नागरी एसएससी पर्यंत शिकलो, त्याच्यामुळे नागरी भाषेचं स्तोम माझ्याकडे नाही. मी ज्या समाजातून आलो त्याची मातृभाषा, आणि आपल्याकडे प्रत्येक समाजाची पोट समाजाची भाषा स्वतःची स्वतः आहे. जसं आता आपले ते मच्छिंद्र कांबळे वस्त्रहरण करतात, तर मालवणी भाषेचा जो काही पोत आणि जी काही धमाल आहे किंवा प्रत्येक भाषेची एक गंमत आहे. तर मी गोलपिठातली कविता आहे ना ही अशी माझी क्रोधानं पेटलेली पण सामाजिक आशय जपणारी कविता आहे. त्या टाईपची कविता मी मूर्ख म्हाताराने डोंगर हलवले या राजकीय कवितांमध्ये नाही. मी तिथे गत्यात्मक भौतिकवाद जो आपल्या भारतीय दर्शनामध्ये या विश्वाचे नियम शोधण्याचं काम अगदी वैदिक वेदांतापासून जे सुरू झालेलं आहे, ऐकलं का, तर अगदी ऐहिक म्हणवल्या गेलेल्या बुद्ध दर्शनापर्यंत आणि त्यांच्या जे 38 संप्रदाय आहे तिथपर्यंत जे काम झालेलं आहे, तर तो भाग पकडण्याचं काम गत्यात्मक भौतिकवाद त्याचा त्याची कविता मी माझ्या मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर मध्ये आहे. राजकीय कविता आहे ज्या मार्क्स लेनिनचं तुम्ही नाव घेतला त्यांचा माझ्यावर फार प्रभाव आहे. मी मार्क्स लेनिन आणि जगातले सर्व क्रांतिकारक आणि आंबेडकर
आणि लोहिया असं सर्व करून काहीतरी करायला मागतो, काहीतरी नाही तर समाज व्यवस्था नवीन घडवण्याचा मला ध्यास लागलेला आहे आणि त्या दृष्टीने माझी कविता ही तशी प्रगतिक पाऊल टाकत चालते. मूर्खमताने डोंगर हलवल्यामध्ये राजकीय कविता आहे. त्याच्यानंतर मी आणीबाणीच्या त्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये भारलेला आहे. मी एक ओर उद्देशिका एवढी ग्रेट लिहिली, त्या कवितेची आंतरराष्ट्रीय भाषण झाली, आंतरराष्ट्रीय रूपांतर झाली. इंदिरा गांधीनं डेमोक्रेसीचा संकोच केला, इंदिरा गांधीनं भारतीय म्हणजे लोकशाहीचा संकोच केला. मुळात आपल्याकडे जी लोकशाही आहे ना ती भांडवली लोकशाही आहे. तसं मगाशी मी म्हणालो की तुम्ही एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे बोललात की तुमच्यावर 153 ये हे बंधन लागतं. आहे कुठं आपल्या डेमोक्रेसीमध्ये स्वातंत्र्य? आंबेडकरांच्या डोक्यातली, लोह्यांच्या डोक्यातली लोकशाही ही सामाजिक लोकशाही आहे आणि त्या सामाजिक लोकशाहीची ताकद निरंकुश स्वातंत्र्याची निवड करणं आणि ते स्वातंत्र्य एवढं पाहिजे की ज्याने सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला ताकद देणे. तुमच्या इंदिरा गांधी, इंदिरा गांधी आणि तिथे जगातल्या विविध भाषांमध्ये भाषांतर झाली. त्याच्यानंतर माझा ज्यावेळी मी आधारी पडलो मायस्थेन्याग्राविजने, तर माझा संग्रह आला तुही येता कांती. आणि मग तुही येता कांती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पासून तुकोबापर्यंत, तो नरेंद्रापासून असं सर्व त्याच्यात आहे. तुकाराम हा देवूतनं हरवलेला आहे, तुकाराम वैकुंठाला गेला अशी त्यांची कथा आहे, जीवन कथा. वैकुंठाला गेला म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचा खून केला, चोकोबा पायरीच्या विठोबाचा तिथे मारला म्हणजे प्रस्थापिताने त्यांना ठोकला तिथे, ऐकलं का? तसं मी अशी कल्पना केली की तुकोबा तिकडून निघाला देवूतनं आणि तिथे देऊर रोडला किंवा तळेगावला येऊन गाडीत बसलाय आणि चुकून तो भायखळा स्टेशनला उतरून गोलपिठात आलेला आहे आणि तुकोबा हरवलेला आहे. आणि मग तुकोबा हरवल्यानंतर त्याच्या आईचं मला पत्र कुणीतरी सांगतं, अगं तो तुक्यात नामदेव ढसाळांच्या तिकडे गेलेला आहे गोलपिठात, आणि त्याचं पत्र येतं की बाबा माझ्या लोकाला परत पाठव. आणि मग त्या मातोश्रीला मी पत्र लिहितं की तुमचा तुक्या इथं सुखरूप आहे, त्याला आता असं वाटतंय की देऊत फार कमी जीवनाचा हे होता अर्थ हा स्पॅन. आता इथे तर प्रचंड पाहिल्यानंतर मला असं वाटत की मी इथेच राहावं असं ती कविता होती ना. तसं असं पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक मध्ये आपलं स्वागत. इथे मला एक सांगा की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे ह्या ज्या ज्या नोटवर तुम्ही आलेला आहात, जिथे आलेला ज्या समयावर की या सगळ्या विश्वाचा या सगळ्या पृथ्वीचा परस्परांतल्या नात्यातला ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे न रमण आहे त्या पार्श्वभूमीवर ह्या नोटवर तुम्ही तुमच्या आवडीची कोणती कविता अखेरच म्हणजे ह्याचा ते किती मोठी पाहिजे सांगा तुम्ही किती एक छोटी कविता? चालेल छोटी करतो. ओके, या चर्चेच्या अनुषंगानं तुम्ही मला कविता वाचायला सांगितली, नवं घडवण्याचं डोक्यात आहे त्या दृष्टीने नव्याची मी उडवण्याची वाट बघतोय. प्रतीक्षा. सुरुवातीला वाटत होते आयुष्याचे भय, सवयीने तेही नाहीसे झाले. शरणतेच्या जाणीवेनंतरची चारुता, मी तर अगोदरच होतो दुःख संपन्न. आत्मविसंगतीच्या शाळेत मी सोडवू पाहिल्या अशाश्वताच्या सनातन समस्या. काळ्या ओळीतला आध्यात्मिक स्पर्श मी शरीरासह अनुभवला. उपरोधाच्या शेवटच्या पायरीवर स्वतःला उभे करून मी हरवले स्वतःला आनंदाने समूह चित्रात. बऱ्याच गोष्टी खुंटीला टांगून मी निसंग झालो. पित्रतीने नेले मला विस्तव आणि बर्फावरून परपटत. आईच्या गर्भातच मी अनुभवला उषक काळ. संगीत आणि काळोखाच्या दरम्यान, प्रेम आणि दुःखाच्या दरम्यान मी वेदनेनंतरची जागा कवितेला दिली. मी असे साक्षात स्वतःला पेरून टाकले जमिनीत आणि बांधावर उभे राहून वाट बघत राहिलो स्वतःच्या उगवण्याची. स्वतःच्या उगवण्या. वा, आपण या संपूर्ण तुमच्या ज्या थरारक अनुभव आयुष्यातले जे आयुष्य बघितलं भोगलं त्याहून अधिक सकसपणे तुम्ही ते व्यक्त केलं, म्हणजे भोगणारे कदाचित निघतीलही पण अशा रीतीने व्यक्त करणारे कोण निघतील की नाही याबद्दल बोलू शकत नाही, इतक्या सकसपणे तुम्ही व्यक्त केलं. आणि स्वतःची एक रेष, स्वतःच एक
घराणं निर्माण केलं तुम्ही आणि ते सगळं आमच्याशी शेअर केलं चार दिवस, त्याबद्दल ई टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्याला संवादचा हा खास कार्यक्रम आपण केला नामदेव ढसाळांबरोबर, तो कसा वाटला यासंबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे